गणपती बाप्पांचं आगमन आणि मोदक होत नाही असं होतच नाही. हे आहेत गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक. येस, गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक अतिशय रुचकर होतात, छान खुसखुशीत होतात आणि दिसायलाही सुंदर लागतात. आणि मुख्य म्हणजे जर उकडीचे मोदक तुम्हाला बनवायला नसेल जमत, तर हे गव्हाचे तळणीचे मोदक, गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक जबरदस्त होतात, नक्की बनवून बघा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण तळणीचे मोदक कसे बनवायचं ते बघूयात. गव्हाच्या पिठापासून हे तळणीचे मोदक बनवतो आहे. छान खुसखुशीत होतात गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी. सो 2 कप गव्हाचं पीठ आहे, यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं. तर थोडं पाणी घालून घट्टसर गोळा करून घ्यायचा, सैल गोळा करायचा नाही आहे, हलकासा घट्टसरच ठेवायचा. थोडं पाणी घालायचं म्हणजे मग पाण्याचा अंदाज व्यवस्थित येतो. आता हे गव्हाचं पीठ छान मळून झालेलं आहे, बऱ्यापैकी घट्ट आहे, तुम्ही इथे बघू शकाल. जर तुम्ही खूप एकसारखं केलं किंवा आणखी लूज केलं तर मग पुरी जशी होते तसं आपला मोदक होईल. आपल्याला पुरीचा मोदक नको आहे, खुसखुशीत मोदक हवा आहे. सो आता हे यामध्ये घालून घेऊयात आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट बाजूला ठेवूयात. कणिक आपली मूर्ती आहे, तोवर आपण याचं सारण करून घेऊयात. तवा गरम करायला ठेवलेला आहे, यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालूयात. तुपामध्ये सुकामेवा, काजू आणि बदामाचे तुकडे आहेत. 1/2 मिनिटभर आपण हे परतून घेऊयात तुपामध्ये. सुकामेवा इथे हलकासा फ्राय करून झाला की यामध्ये टाकूयात 2 कप ओल्या नारळाचा चव. ताज्या नारळाचा चव आहे हा. मिक्स करूयात आणि 3 ते 4 मिनिटं अगदी मंदाचर हे खोबरं छान परतून घेऊयात, म्हणजे त्यातलं मॉइश्चर जे आहे ते कमी होईल आणि मग स्टफिंगला पाणी सुटणार नाही. खोबरं हे छानपैकी परतून घेतलेलं आहे मी, छान दिसतं. यामध्ये आपण घालतो आहे कोकोनट जॅगरी. जॅगरी नाही, कोकोनट जॅगरी. आणि इथे रुरल ट्रेजर्सची कोकोनट जॅगरी आहे. मला हे पॅकिंग खूप आवडलं, खूप क्यूट असं हे पॅकिंग आहे. आता खरं तर हे काढायची अजिबात इच्छा होत नाही आहे, पण एनिवेज आपल्याला वापरायची आहे त्यामुळे आपण हे काढूयात. येस, आणि आता आपण ही कोकोनट चाकरी घेऊयात. वा मस्त, तुम्ही बघू शकाल पॅकिंग खूप छान आहे याचं. आता हे जी रुरल ट्रेजर्सची कोकोनट चाकरी आहे ही 100% नैसर्गिक आहे. यामध्ये कुठलंही आर्टिफिशियल कलर, ॲडिटिव्ज किंवा ॲडेड शुगर अजिबात नाही आहे, 100% नैसर्गिक आहे. सो ही कोकोनट जॅगरी 4 ते 5 चमचे आपण यामध्ये घालूयात. दोन कप नारळाचा चव आहे, तर साधारण 5 ते 6 चमचे ही कोकोनट जॅगरी पुरेशी राहील. परफेक्ट, आणि आता हे मिक्स करूयात. याचा रंग नैसर्गिक आहे, तुम्ही बघू शकाल, ॲडेड रंग नाही यामध्ये. मस्त, अजिबात वापरत नाही की आपण यामध्ये कोकोनट चाकरी वापरतो आहे, असं वाटतं की नेहमीचाच गूळ आपण यामध्ये वापरतो आहे. आणि याचा जो सुवास आहे, जी फ्लेवर आहे, ती पण अप्रतिम आहे. आता हे आणखी 4 ते 5 मिनिटं छान परतून घेऊयात. सो साधारण 5 चमचे मी कोकोनट जॅगरी यामध्ये घातलेली आहे, मला वाटतं थोडीशी आणखी घालावी. सो 1 चमचाभर आणखी मी ॲड करते यामध्ये. मिक्स करूया आणि हे आणखी 4 ते 5 मिनिट छान शिजवून घेऊयात. सो हे आता 5 ते 6 मिनिटं छान परतून घेतलेलं आहे. गॅस बंद करूयात आणि सगळ्यात शेवटी अर्थातच यामध्ये घालूयात वेलची पूड. मिक्स करूयात. हे आपल्या इथे सारण बनवून तयार आहे. आता हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. सारण बनवून तयार आहे, थंड झालेलं आहे, कणिकही छान मुरलेली आहे. आता हे घेऊन
पुन्हा एकदा छान अशी एकजीव करून घेऊयात. आता ही कणिक छान अशी एकजीव झाली की यामधून छोटे असे पोर्शन्स करून घेऊयात. एकसारखे रोल करूयात, स्मूथ करून घेऊयात. तर या प्रमाणामध्ये परफेक्ट 11 मोदक बनवून तयार होतात. सो यातून एक उंडा घेऊयात आपण आणि पुरी लाटतो त्याप्रमाणे लाटून घेऊयात. आता काय करूया, एखादी डिश किंवा एखादी वाटी घेऊयात, कट करूयात. हलकंसं लाटणं फिरवत म्हणजे कढायाच्या खूप जाड नाही राहणार. आता काय करायचं, आता मोदकांना आहे ना पाकळी करून घ्यायची. हे असं याला या कळ्या छान पडल्या पाहिजे. हे असं दोन बोटांमध्ये फोल्ड करायचं आणि पिंच फोल्ड पिंच. हे असं हे करून झालं की हे जे सारण आपण बनवून घेतलेलं आहे हे सारण घालूयात चमचाभर. हे हलकंसं सारण प्रेस करूयात खाली म्हणजे मग बाहेर नाही येणार. आणि सगळे एजेस असे जुळवून घ्यायचे. असं आता याच पद्धतीने मी सगळे मोदक वळून घेते. सो आता इथे मोदक मी सगळे वळून घेतलेले आहेत, मस्त दिसत आहेत मोदक. आता काय करूयात, इथे तेलही छान मध्यम आचेवर गरम करून घेतलंय. खूप कडकडीत तेल गरम नाही करायचं, लो टू मीडियम. आधी हाय हीटवर हलकंसं गरम करून घ्यायचं आणि मग मीडियम टू लो म्हणजे त्यामध्ये तेलाचं टेम्परेचर ठेवायचं. आता हे मोदक घालू तेलामध्ये आणि छान लो टू मीडियम हीटवर खरपूस असे तळून घेऊयात. मोदक छानपैकी खरपूस असे तळून घेतलेले आहेत मध्यम आचेवर आणि खूप सुंदर दिसतात. तुम्ही बघू शकाल एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे. आता हे मोदक जे आहेत तळलेले हे आपण काढूयात टिश्यू पेपरवर. मस्त मस्त. आता ही जी रुरल ट्रेजर्सची कोकोनट जॅगरी पावडर आहे ही तुम्ही नेहमीचे लाडू बनवता तेव्हा स्वीट कोकोनट टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये वापरू शकता. त्याच बरोबर जर तुम्ही काही स्मूदीज करत असाल तर त्या स्मूदीजमध्ये एक नॅचरल स्वीटनर म्हणून ॲड करू शकता. नेहमीचे आपले जे ड्रिंक्स आहेत कॉफी चहा पावडर त्यामध्ये साखरेला सबस्टिट्यूट म्हणून ही कोकोनट जॅगरी पावडर वापरू शकता. आपली नेहमीची साखर असते त्यापेक्षा याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप लो असतो त्यामुळेही सेफ असते खाण्यासाठी. आता याच पद्धतीने हे सगळे मोदक आहेत मी तळून घेते. सो रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव.